नमस्कार मित्रांनो, चिटके तो फटकेमध्ये आपलं स्वागत आहे। लॉकडाऊनच्या विरोधात मेस्टा संघटना रस्त्यावर उतरल्यानंतर आता कोचिंग क्लास संघटनाही मैदानात उतरली आहे। या संघटनेने शासनाचे सगळे बंधनं जुगारून क्लासेस सुरू करण्याचं ठरवलं आहे। काय आहे त्यांची भूमिका, आपण ती समजून घेऊ। शासनाने जो शैक्षणिक बंद पुकारलेला आहे किंवा शिक्षण क्षेत्राकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे याविषयीची CCAची भूमिका आहे। शिक्षण क्षेत्र बंद करून नेमकं शासनाला काय साध्य करायचं आहे? सर्व क्षेत्र सुरळीतपणे चालू आहेत, 50% क्षमतेने सर्वांना परवानगी आहे, मग शिक्षण क्षेत्रावर लॉकडाऊन करणे खरंच योग्य आहे का? याच्यावर जे विविध शिक्षण तज्ज्ञांनी मांडलेली आत्तापर्यंतची जी मते आहेत किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये 20-20, 25-25, 50-50 वर्षापासून कार्य करणाऱ्या लोकांची जी मतं आहेत याची कुठेतरी कदर शासनाने करावी। विद्यार्थ्यांचं नुकसान यामधून मोठ्या प्रमाणात होत आहे। काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या पाल्याला मोठं शिक्षण घेण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खटपट करतो आहे। अगदी अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरामध्ये येत आहेत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत आणि इथे हॉस्टेलची फीज भरून, प्रायव्हेट रूमची फीज भरून त्यांना जर शिक्षण मिळत नसेल तर अतिशय खेदजनक बाब आहे। याच्यामुळे शिक्षण चालू राहावं असा आमचा अट्टाहस आहे। बाकीचे क्षेत्र जर तुम्ही सर्व बंद करत असाल तर आम्ही क्षेत्र आमचं बंद करू, अन्यथा इतर क्षेत्रांप्रमाणे 50% क्षमतेने सर्व SOPचं पालन करून आम्ही ठामपणे क्लासेस ऑफलाईन चालूच ठेवणार आहोत। वेळप्रसंगी कोणतीही कठोर पावले आमच्याविरुद्ध उचललीत तर त्याचाही निकराने सामना करण्याची ताकद CCAमध्ये आहे।